आमची भूमिका मांडण्याची संधी या ठिकाणी मिळाली. मला फक्त एकच सुचवायचं की आजची ही बैठक उद्या सगळ्या महाराष्ट्राच्या लोकविधानसभेच्या निवडणुका या हातात जोडण्याची आलेली आहे आणि त्या संदर्भात आमची मानसिकता आणि तयारी या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मुद्दा ही आजची बैठक या ठिकाणी बोलवली. मध्यंतरी काही घटना घडल्या, पक्षाचे आमदार सोडून गेले, जनावरांची पद्धती ते सोडून गेले आणि कार्यकर्ते अस्वस्थ होते. पण मला सामान्य लोकांच्या वर आणि त्यांच्याशी संबंध ठेवणारे तुमच्यासारखे कार्यकर्ते याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. मी नेता गेला, पदाधिकारी गेला, ज्याला पक्षाने सगळं दिलं, ज्याला मुक्त करण्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले, घाम वळला, तरी काही चिंता करायचं कारण नसतं. त्याचा मार्ग काढायला आपण यशस्वी होतो त्याचं कारण की पराफळ करणारा वर्ग याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात अजिबात आस्था राहत नाही. लोक बघत असतात, चर्चा करत असतात, विचार करत असतात आणि निर्णय घ्यायची संधी मिळेल तर धरणाही शिकवत असतात. 1980 साली मला असंच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपल्या पक्षाला 7 जागा मिळाल्या. त्याच्या आधी मी मुख्यमंत्री असतो. 7 जागा मिळाल्याच्या नंतर मी विरोधी पक्ष नेता झालो. सत्ता गेली आणि एका मिटिंगच्यासाठी इंग्लंडला गेलो 10 दिवसाच्यासाठी आणि परत आल्याच्या नंतर जे 60 लोक निवडून आले होते त्याचे 54 लोक पक्ष सोडून गेले आणि त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होती. आताही दुकान संपल्या. मला आठवते माझ्याबरोबर मोजके सरकारी होते, त्याच्याबद्दल बाबासाहेब कुंभेकरांचं नाव हे घ्यावं लागेल आणि आणखी एक नाव घ्यावं लागेल आज हयात नाही ते आणि ते म्हणजे सदाशिव मंडळकर. निशा आल्यानंतर अक्षरशः एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला आम्ही ठराविक लोक त्या ठिकाणी हजर होतो पण सगळ्यांनी निकाल घेतला की पक्षाची बांधणी करायची आणि पुढच्या निवडणुका आल्या जे 54 लोक सोडून गेले ते 54 च्या 54 पराभूत झाले. लोकांनी त्यांना धडा शिकवला आणि निवडणुकीच्या मध्ये आपली संख्या 1970 गेली आणि पक्ष पुन्हा वाढला. नंतर 70 आली, नंतरच्या निवडणुकीत आणखी पुढे गेलो, देश पातळीवर काम करायची संधी मिळाली, कोल्हापूर जिल्ह्याने दोन्ही खासदारच्या जागा दिल्या, निवेदिता माने आणि सदाशिवराव मंडळे इथल्या 2 जागा होत्या, दोन्हीच्या दोन्ही आपण जिंकले आणि तसंच चित्र महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात झाले. यावेळेस काय वेगळं होतं
लोकसभेची निवडणूक आपण लढवली त्याच्या आधी काय स्थिती होती, किती खासदार होते, किती आमदार होते, पक्ष गेला, पक्षाची खून गेली, पक्षाचं नाव गेलं, पक्षाचे मनसे गेले आणि पक्षाचे बहुसंख्य आमदार गेले आणि आपण सगळ्यांनी निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं. आपण विचार केला की आपण आघाडी करूया, महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि आम्ही प्रयत्न केला की सगळ्यांना एकत्र ठेवायचं. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक खासदार निवडून आला आणि आपले चार आले होते. कालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने 10 जागा निवडल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं त्याचे 8 जण आज खासदार निवडून शकले. ज्या काँग्रेसची 1 जागा आणि आपल्या 4 जागा टोटल 5 जागा भरत असतात ज्या होत्या 48 पैकी 31 जागा आपण जिंकल्या आणि आज देशाच्या फायद्यांमध्ये महाराष्ट्राचे पहिले स्थान निर्माण झाले आणि त्यामुळे सदुत्साह असतात, भरपूरचे फळतात. सगळ्या पक्षांनी कार्यकर्त्यांनी दिलं त्याच्याशी बांधिलकी न ठेवणारे याच्यामध्ये लोक काहीतरी घ्यायचा तो निकाल घेतात. विधानसभेची निवडणूक आली काही चिंता करू नका, मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चिंतोय आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे, तरुण पिढीचा आहे, जुन्या कार्यकर्त्यांचा आहे आणि लोकांनी निकाल घेतला आहे की यावेळेला या राज्याची सत्ता भाजप आणि जे फळून तिकडे गेले त्यांच्या हातातनं काढून घ्यायचे आणि किंवा लोकांच्या विचाराचा असतात महाराष्ट्राची सत्ता द्यायची. हा निकाल महाराष्ट्राने घेतलेला आहे आणि याची खात्री मला अनेक जिल्ह्यातील घेतो जातो. विदर्भाचे बहुतेक जिल्हे केले, मराठवाड्याचे जिल्हे केले, कोकणाच्या काही भागामध्ये गेलो, आपल्या परिसरामध्ये येतो. नगर आज पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील अखंड प्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये येतात. बाकीचे सगळे सरकारी कष्ट करत आहेत आणि त्याचं कारण लोकांचा प्रतिसाद एवढा आहे, त्यांचाही आत्मविश्वास वाढला आणि त्यांना खात्री झाली की राज्य आपण नक्की आणू शकू आणि त्या कामात तुम्हाला महत्वाचा रोल हा घ्यावा लागेल. 3-4-5 काय जागेची चर्चा तुम्ही या ठिकाणी केली. मी तुम्हाला स्वच्छ सांगतो किती पक्षांनी कोणत्या पक्षांनी किती जागा लढवायच्या याचा निर्णय झालेला नाही. उद्याच्या 7 तारखेपासून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष तिघांचे प्रतिनिधी बसतील, जागांचं वाटप करतील. कुठं मतभेद झाले तर त्यांनी ठरवले की हायकोर्टाचा निकाल त्यांनी घ्यावा, मतभेद झाले तर सुप्रीम कोर्ट हजरे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात बाकीचे निकाल होतील. काही झालं तर आम्ही एक वाक्यता करणार आणि एका विचारांना समोर जाणार. ज्यावेळी एका विचारांनी समोर जायचं हा आग्रह मी सुचवतो त्यावेळी एक गोष्ट असेच घ्यायला लागेल, 288 ग्राहक आहेत सगळ्या आपल्याला मिळणार नाही, काही ठिकाणी इतर विषयांना सुद्धा घ्यावं लागेल. राज्य आणायचं असेल तर सगळ्यांच्या हातावर त्याला असलं पाहिजे आणि ते काम आपल्याला करायचं आहे. त्याच्या सहली तुम्ही राहा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. हे सरकार अजिबात जनतेच्या उद्देशी असता न ठेवणारं सरकार आहे, स्वाभिमानाला धक्का देणार हे सरकार आहे. आपण बघितलं 8 दिवसाच्यापूर्वी मालवणला काय झालं, शिवसेनेची प्रतिमा त्या ठिकाणी पाडली गेली, ते पहिली
आणि सांगितलं काय मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की समुद्र किनाऱ्यावर वारा होता, त्यामुळे पशुवाही खाली पोचते. आज तुम्ही मुंबईमध्ये जाता, गेट वे ऑफ इंडिया आहे, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा, समोर समुद्र आहे, हजारो लोक जातात, समुद्राची हवा प्रचंड असते, कधीच्या पुतळ्याला धक्का बसते. किती जागा सांगतायची? शिवाजी पार्कला शिवछत्रपतींचा पुतळा, पाठीमागे समुद्र आहे, समुद्राची हवा असते, कधी पुतळ्याला धक्का बसेल? कधी हे गरज नाही. पण या सरकारने पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला अशी चर्चा आज त्या भागामध्ये लोकांची असते, आणि त्याचा परिणाम हीन दर्जाचा अनुभव नसलेल्या एका तथाकथित शिल्पकाराला हे काम दिलं आणि आज ते उद्ध्वस्त झालं. समज देशामध्ये लोक अस्वस्थ झालेले, बाकी काही गोष्टी मान्य करतील, पण शिवप्रतिष्ठपतींची अप्रतिष्ठा हा या देशाचा स्वाभिमानी माणूस हा कदाचित करणार नाही. आणि ती अवस्था आजच्या राज्यकर्त्यांनी आली, अनेक गोष्टी सांगता येतील, पण मी त्यांना खोलात जाऊ इच्छित नाही. असं एवढंच सांगू इच्छितो की निवडणूक ही जवळपास 1.5 महिन्यावर आलेली आहे, 50-55 दिवसावर आलेली आहे. अंतर्गत घोषणा आम्ही सोडू, निकाल जागांचा ठरवू, तुमच्या सगळ्यांची उमेदवारांच्या निवडीच्या संबंधीची जी भावना आहे त्याचा आढावा अंदाज आम्ही सगळ्यांच्याकडून घेतोय, आणि ज्या काही जागा आपल्याला मिळतील त्यातून उत्तम उमेदवार हा द्यायचा प्रयत्न करू. आणि माझी खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आणि महाराष्ट्राच्या जनतेची आज जी मानसिकता आहे ती लक्षात घेतल्याच्या नंतर राज्य हे आपल्या लोकांचंच येणार आहे असे ऐकायची काम उद्याच्या लोकसभा विधानसभेमध्ये आपण करूया. एक नवीन प्रगतीचं विकासाचं आणि स्वाभिमानाचं राष्ट्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभं करून देशाला योग्य दिशेला न्यायची कामगिरी आपण एकत्रित करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.